Hello, Sagana Distega. Yes. Chalte, basically string आता basic पासून start करू string चा strings in Python. आता normally आपण तीन types of data type पाहिले. त्याच्यामध्ये आपण integer असेल, float असेल, character असेल. So those are basic data types in Python. So likewise in chapter number 4, we have strings in Python. The string काय असते बऱ्यापैकी लोकांना माहितीच असेल. Strings are the data in Python which consist of sequence of character. म्हणजे काय? For example, Amol. Amol is a string having 4 characters. Likewise, Python has a built-in string class. आता हे string जे स्टोर होतात ना, तो str नावाचा एक क्लास असतो. That is one class is there in Python. That name is str. जसे नॉर्मली सिमिलरली बाकीचे क्लासेस पण आहेत. int साठी int क्लास आहे. Float साठी float क्लास इज देअर. Then char class is there. Likewise, all classes are there. And str is used to convert. For example, आता मला काय करायचं? I want to convert int into string. तर मी काय करेल? Str नावाचं function use करेल. So str is used to convert values of any other data type into string data type. म्हणजे for example मला int a is equal to 5 आहे आणि त्याला मला करायचंय स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट. तर मी काय करेल? Str in bracket a. So what is meaning of that? की 5 is not considered as a integer now. It is considered as a string. So for example, आता मला नेम मध्ये मी आता एक स्ट्रिंग स्टोअर केली इंडिया और नेम इज इक्वल टू नेम 1. आता नेम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, नॉर्मल व्हेरिएबल जसे आपण नॉर्मली अदर डेटा टाइप्स मध्ये घेतो तसंच मी डिव्हिजन नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय स्टोअर केलं बघा, आता str in bracket fe dash c. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही स्ट्रिंग स्टोअर करू शकता डिव्हिजन मध्ये विथ युझिंग str कीवर्ड. किंवा डायरेक्टली तुम्ही करू शकता नेम इज इक्वल टू सिंगल कोट इंडिया किंवा डबल कोट इंडिया ह्या टाइप मध्ये. आता हे तर झालं स्ट्रिंग डिक्लेरेशन, झालं हाऊ टू डिक्लेअर स्ट्रिंग. आता नाव वी हाऊ टू ट्रॅव्हर्सिंग अँड इंडेक्सिंग स्ट्रिंग. आता इंडेक्सिंग स्ट्रिंग म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर इन स्ट्रिंग आर ऍक्सेस युझिंग सबस्क्रिप्ट. सबस्क्रिप्ट म्हणजे काय असतो? स्क्वेअर ब्रॅकेट ऑपरेटर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज स्क्वेअर ब्रॅकेट. तर इंडेक्सिंग मध्ये लक्षात ठेवा, इंडेक्स ऑफ फर्स्ट कॅरेक्टर इज ऑलवेज 0 अँड इंडेक्स ऑफ लास्ट कॅरेक्टर इज ऑलवेज n-1. स्ट्रिंगचा फर्स्ट कॅरेक्टर हा ऑलवेज इंडेक्स नंबर 0 ला स्टोअर होतो आणि लास्ट कॅरेक्टर हा ऑलवेज n-1 ला स्टोअर होतो. आता बघा ट्रॅव्हर्सिंग कसं होतं स्ट्रिंगचं. स्ट्रिंग कॅन बी ट्रॅव्हर्स बाय ऍक्सेसिंग कॅरेक्टर्स फ्रॉम वन इंडेक्स टू अनदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला फक्त काय पाहिजे, 0 इंडेक्स पासून ते 2 इंडेक्स पर्यंत कॅरेक्टर स्कॅन करायचं. तर मी काय करेल, लक्ष द्या इकडे, बघा नेम इज इक्वल टू एफई डॅश डिव्हिजन डॅश सी. दॅट इज अ स्ट्रिंग दॅट वी हॅव स्टोर्ड इन नेम. नाव नेम वॉज व्हेरिएबल. नाव हाऊ दॅट विल बी रिप्रेझेंटेड इन इंडेक्सिंग. फॉर एक्झाम्पल नेम, नेम मध्ये बघा, आता मी त्याला ब्लॉक मध्ये डिवाइड केलेलं आहे एफ ई डॅश डी आय बी आय एस आय ओ एन डॅश सी. नाव टू टाइप्स ऑफ इंडेक्सिंग आर देअर, वन इज पॉझिटिव्ह इंडेक्सिंग अँड अनदर वन इज negative indexes. So positive indexing is always start with 0 and it always end with n-1. Likewise, negative indexing is always start with -1 from end, that is -1, -2, -3, -4, -5 up to -13. So total 13 characters are there in our string. That's why we have stored it by -1 to -13. Again, space is also considered as a character in string. For example, if you are writing good space morning, so space is also allocated to one of the index of that specific memory. For example, आता लक्ष द्या इकडे खाली बघा, मी काय केलं तर प्रिंट नेम, सो इट विल प्रिंट कम्प्लीट स्ट्रिंग. आता मी डायरेक्टली लिहिलं नेम, सो इट विल प्रिंट डायरेक्टली काय एफ ई डॅश डिव्हिजन डॅश सी. बट आय वॉन्ट टू प्रिंट ओनली ई, सो आय रिटर्न वॉट प्रिंट इन ब्रॅकेट नेम ऑफ वन. सो नेम ऑफ वन मीन्स वॉट? फर्स्ट इंडेक्स. फर्स्ट इंडेक्स पे क्या स्टोर आहे हमारा? E. So that will, it will print what? E. Likewise, print name e. in bracket I into 2. Now, we have taken I value is as a 3. So I ki value kitni upar? 3 mention ki, yahan pe dekho upar. See here, I is equal to 3. Now, index ke andar mein kya rahe expression likha hai I into 2. So I ki value 3 hai, 3 into 2 means 6. So what is the value at 6 index? So value is I. So that's why it will print what? I. The answer is I. So likewise we can traversing our string. You can write other things also, so that will be covered in next slide. Next, now
ट्रैवर्सिंग द स्ट्रिंग बाय यूजिंग फॉर लूप. अभी यहाँ पे देखो मैंने क्या किया, मैसेज इज इक्वल टू हेलो, देन इंडेक्स नाम का एक वेरिएबल है उसकी वैल्यू मैंने जीरो रखी है, देन व्हाट यू हैव रिटन फॉर आई इन एमएसजी, मतलब आई वैल्यू जीरो, तो जीरो से स्कैन होगा मैसेज. तो मैसेज में पहला कैरेक्टर एच है, वो कहाँ पे स्टोर है, जीरो पे. उसके बाद ई स्टोर है वन पे, एल स्टोर है टू पे, देन थ्री पे स्टोर है हमारा अगेन सेकंड एल, एंड फोर पे स्टोर है ओ. सो व्हाइल यू आर राइटिंग प्रिंट मैसेज इन ब्रैकेट कॉमा इंडेक्स डबल कोट कंप्लीट इज इक्वल टू डबल कोट कॉमा आई. तो अभी क्या प्रिंट करना है मुझे, मैसेज के अंदर जीरो. तो इंडेक्स मीन्स अभी इंडेक्स की वैल्यू कितनी है, जीरो. तो इट विल टेक एज व्हाट मैसेज इन ब्रैकेट जीरो. आई की वैल्यू क्या है उसमें, जीरो की वैल्यू कितनी है अभी, एच. तो आंसर इज मैसेज इन ब्रैकेट जीरो इज इक्वल टू एच. नाउ व्हाट वी हैव डन, इंडेक्स इज इक्वल टू इंडेक्स प्लस वन. नाउ इंडेक्स वैल्यू इज इंक्रीमेंटेड बाय वन. इंडेक्स की वैल्यू कितनी होगी अभी, वन. अभी फॉर आई की वैल्यू तो ऑब्वियसली वन होगी. तो मैसेज इन ब्रैकेट, तो इंडेक्स की वैल्यू कितनी है, वन. अभी आई की वैल्यू कितनी है, वन. तो वन पे क्या स्टोर है हमारा, ई. लाइक वाइज वी हैव स्टोर्ड और वी हैव प्रिंटेड ऑल द मैसेजेस विच आर देयर इन स्ट्रिंग, दैट इज एच ई एल एल ओ. सो आवर आंसर इज मैसेज जीरो एच, मैसेज ऑफ वन, मैसेज ऑफ टू इज इक्वल टू वन, एंड देन मैसेज ऑफ थ्री इज इक्वल टू वन, एंड मैसेज ऑफ फोर इज इक्वल टू जीरो. Now next one point is explain how we can concatenate on appending and multiplying operation with example. Now what is concatenation? Concatenation means what? Add two strings with each other. For example, if you consider S1 is equal to hello and S2 is equal to world. Now what we have done? S3 is equal to S1 plus S2. And then we have done print the concatenated string is S3. Now what is the answer? The concatenated string is hello world without space. That is we have concat string 1 with string 2. So answer is hello world. The word concat means to join together. It is done by plus operator. That's why we are using here S1 plus S2. Likewise, appending is also the same as that of concatenation. But the only difference is append means to add something at the end of the string. So it is done by also plus equal to operator. You know, in place operator, that is plus equal to is nothing but I is equal to I plus 1. That is I plus is equal to 1 means nothing but I is equal to I plus 1. See here one example. S1 is equal to welcome and S2 is equal to hello. Now, what you have done? S1 plus equal to S2. What is the meaning of this statement? S1 is equal to S1 plus S2. S1 plus S2 means what? Append hello at the end of welcome. Now, append hello at the end of welcome means we are getting welcome hello in S2. Now, what we have done again? S1 plus equal to division C. So, what is the meaning of this? S1 is equal to S1 plus division C. Now, what is there in S1 plus? Updated string welcome hello. Now we are getting welcome hello by appending division C. So total answer is welcome hello division C after printing S1. So current value in S1 is welcome hello division C. So that is nothing but your appending of two strings. Now what is multiplying of two string? Multiplying of two string means what? You can use the star operator to repeat the string n number of times. For example, if you are considering S1 is equal to hello. Now I want to print hello three times. So what we have written? Print in bracket S1 into 3. So what is meaning of this? It will print hello three times. That is hello, hello, hello. If you are writing S1 into 4, so that is meaning of what is meaning of that? Print hello four times. So that is nothing but multiplying the two string or multiplying the string number of times. Next question. Explain the string immutability with example. Abhi, string immutability means what? Strings once created, they can't be changed. Manje lakshat thevai the. Ek bar humne string create kiya. So it cannot be changed again. So what is the meaning of that? Whenever you are trying to change existing thing, variable new string is created. How it will be created? For example, here
here we have created one string s1 is equal to hello. Now what we have done, print str is s1, print str 1 is s1. So iska meaning kya ho gaya, str ko 1 ko humne display kiya. अभी इस स्ट्रिंग को हम कहाँ पे मेमोरी में यहाँ पे इसको स्टोर करते हैं, तो उसका एड्रेस मेमोरी लोकेशन हमें चाहिए, तो उसके लिए हमने क्या यूज किया, प्रिंट इन ब्रैकेट आईडी ऑफ str1 इज, तो मैंने क्या दिला आईडी ऑफ s1, तो आईडी ऑफ s1 क्या डिस्प्ले हुआ, देखो नीचे आईडी ऑफ str1 इज 1000. व्हाट इज आईडी ऑफ str1 इज, दिस इज अ मेमोरी लोकेशन विच इज रैंडमली एलोकेटेड बाय मेमोरी और प्रोसेसर. सिमिलरली इफ यू आर क्रिएटेड s2, तो s2 की वैल्यू क्या है अभी वर्ल्ड, तो वर्ल्ड में प्रिंट में क्या लिखा मैंने, str is s2, देन प्रिंट आईडी ऑफ str2 इज आईडी ऑफ s2. अरे क्या करता है, हेलो 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 हेलो, अरे कोणी गेले ते क्रॅश, हां हेलो आवाज येतो का, नाही चाललंय काय, मला कळतच नाही काय. हॅलो सर, क्रॉस करून ठेवले सर, आवाज येतोय पण हा क्रॉस झाले. हा ठीक आहे, आता क्रॉस केले, हो क्रॉस नका करू, हो येतोय सर आवाज. हा तर आता एक लक्ष द्या, सो आता इथे s1 चा आपण s1 ला डिस्प्ले केलं, आयडी ऑफ s1 डिस्प्ले केलं, आयडी ऑफ s1 म्हणजे मेमरी लोकेशन ऑफ s1 ऍट विच युअर स्ट्रिंग इज स्टोर्ड. सिमिलरली s2 इज वर्ल्ड अँड देन प्रिंट str2 इज s2. आता इथे काय केलं, आयडी ऑफ s2 आपण इथे डिस्प्ले केलंय, तर आयडी ऑफ s2 काय केलं डिस्प्ले, आता तो काय रॅन्डमली काहीतरी असेल, तो फॉर एक्झाम्पल इथे आलाय 2000 आलेलाय, तर हे मेमरी लोकेशन झालं, हे रॅन्डमली काही असेल. आता मी काय करतो बघा, s1 इज इक्वल टू s1 प्लस s2, म्हणजे काय केलं आपण कॉन्केटिनेशन ऑफ s1 आणि s2 आणि ते परत आपण s1 मध्ये स्टोअर करतो. आता str1 आफ्टर कॉन्केटिनेशन s1 काय असणार तुमचा, हॅलो वर्ल्ड विदाउट स्पेस. आता पुढे लक्ष द्या, आता बघा लक्ष द्या, आयडी ऑफ str1 आता इथे चेंज होणार आहे, चेंज होणार म्हणजे दुसरी स्ट्रिंग क्रिएट झालेली आहे. आयडी ऑफ str1 इज आयडी ऑफ s1, आता प्रिव्हियस s1 चा आयडी काय होता 1000, इथे काय झालाय 3000. तर लक्षात ठेवा, व्हाईल यू आर स्टोरिंग existing string into again existing string, at that time your memory address is not changed, your another variable is created for that string, that's why here s1 memory location is also 3000 and previous memory location is 1000. ata lakshat theva, ata mi kay karto baka, s3 la mi assign karto s1. what we have done, we have assigned s1 to s3. ata s1 madhe value kay apli कॉन्केटिनेशन केल्यानंतर हॅलो वर्ल्ड आहे, तर हॅलो वर्ल्ड दॅट व्हॅल्यू इज स्टोर्ड इन s3. नाव वी हॅव प्रिंटेड s3, आता प्रिंट s3 केलं म्हटलं ऑब्विसली s1 ची व्हॅल्यू काय होती, हॅलो वर्ल्ड, सो दॅट इज स्टोर्ड इन s3. नाव आता आयडिया ऑफ s3 पण str3 काय आला, s3 काय आला पाहिजे सेम. सो वन थिंग यू हॅव टू रिमेंबर, व्हाईल असाइनिंग द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन टू द अनदर व्हेरिएबल ऑर वन स्ट्रिंग इन टू अनदर स्ट्रिंग, ऍट दॅट टाइम memory address is also copied, that's why memory address of s1 and memory address of s3 both are same, that is 3000 and 3000. So ek lakshya tha, that's why we can call it as strings cannot be strings are immutable, that is the address of that string cannot be changed once the string is created. Tamo lakshya theva, ithe apan s1 chi value change keli, pan actually s1 chi value previously kay hoti, hello, ti hello try lili, पण इथे sn प्लस s2 केल्यामुळे s1 ची व्हॅल्यू किती झाली आहे, हॅलो वर्ल्ड, आणि त्याचा मेमरी ऍड्रेस बाय डिफॉल्ट किती झाला, तो आता 3000, तो चेंज झालेला आहे. याला म्हणतो आपण इम्युटेबिलिटी ऑफ स्ट्रिंग. नाउ नेक्स्ट, हॅलो एक्सप्लेन स्लाइस ऑपरेशन ऑफ स्ट्रिंग. आता स्लाइस ऑपरेशन म्हणजे काय, स्लाइस इज नथिंग बट सबस्ट्रिंग ऑफ अ स्ट्रिंग, म्हणजे एक स्पेसिफिक पार्ट त्या स्पेसिफिक स्ट्रिंगचा. फॉर एक्झाम्पल मला आता गुड मॉर्निंग स्ट्रिंग मधला फक्त जी आणि ओज डिस्प्ले करायचं, जीओ इज नथिंग बट युअर स्लाइस ऑफ युअर स्ट्रिंग. आता स्लाइस ऑपरेशन इज रेफर टू द सब पार्ट ऑफ अ स्ट्रिंग ऑर सिक्वेन्स, अँड दॅट कॅन बी टेक ऑर दॅट कॅन बी गेट बाय युझिंग व्हॉट, स्क्वेअर ब्रॅकेट इन ब्रॅकेट स्टार्ट इंडेक्स कोलन एंड इंडेक्स. So operator uses square brackets,
नाव नेक्स्ट पॉइंट इन दैट ओमिटिंग द स्टार्ट इंडेक्स तो आता इथे लक्ष द्या मी काय केलंय स्टार्ट इंडेक्स इथे घेतलाच नाही मी काय केलं डायरेक्टली कोलन 5 तर बाय डिफॉल्ट टेक्स्ट स्टार्ट इंडेक्स ऑफ द स्ट्रिंग वॉट 0 इथे काय कन्सिडर करणार तर 0 कोलन 5 सिमिलरली एंड इंडेक्स पण ओमिट केला 2 कोलन ब्लँक बाय डिफॉल्ट टेक्स एंड इंडेक्स एज अ लास्ट इंडेक्स तर 2 कोलन फॉर एक्झाम्पल लास्ट इंडेक्स 11 आहे सो दॅट विल बी 2 कोलन 11 निगेटिव्ह इंडेक्स काउंट स्टार्ट फ्रॉम -1 फ्रॉम एंड ऑफ द स्ट्रिंग आता ते मग अशी आपलं डिस्कशन झालं होतं की स्ट्रिंग कशी स्टोर फॉर एक्झाम्पल आता नेम नावाची स्ट्रिंग घेऊ आपण इथे आता नेम कसं आहे स्टोर काय गुड मॉर्निंग अभी गुड मॉर्निंग यहाँ पे स्टोर आहे तो नेम जी स्टोर्ड इज 0 0 ओ इज स्टोर्ड ऍट 1 सेकंड ओ इज स्टोर्ड ऍट 2 लाईक वाईज ऍट प्रिव्हियसली आय टोल्ड स्पेस इज ऑल्सो वन ऑफ द कॅरेक्टर इन स्ट्रिंग दॅट्स वाय स्पेसला सेपरेट मेमरी लोकेशन अलोकेट झाले तिथे कोणतं आहे 4 आहे 4 नंबरला स्पेस स्टोर आहे त्याच्यानंतर मॉर्निंग स्टार्ट झाले मॉर्निंग कुठे स्टार्ट झालाय 5 ला स्टार्ट झालाय आणि तो एंड कुठे झाला 11 ला लाईक वाईज जी हा तुमचा झाला -1 आणि पहिला गुडचा जी झाला तुमचा -12 आता बघायचंय लक्ष द्या प्रिंट इन ब्रॅकेट नेम आता ते ऍज पर आवर डिस्कशन प्रिंट इन ब्रॅकेट नेम म्हणजे पूर्ण स्ट्रिंग डिस्प्ले झाली आता मला काय पाहिजे 1 to 1 colon 5 आता 1 colon 5 मध्ये लक्षात ठेवा इट विल प्रिंट 1 to 4 म्हणजे काय 1 काय तुमचा ओ 2 काय ओ 3 ला काय डी आणि 4 ला स्पेस आहे त्यामुळे स्पेस इथे डिस्प्ले होणार नाही पण 5 एक्सक्लूड होतो म्हणजे लास्ट इंडेक्स हा तुमचा एक्सक्लूड होतो त्यामुळे आन्सर काय आलं जी ओ ओ डी तीनच कॅरेक्टर दिसले ऍक्च्युअली 4 कॅरेक्टर आहे टोटल स्पेस धरून त्यामुळे ते 4 तिथे ऍक्च्युअली डिस्प्ले झालेले आहेत पण स्पेस आपण कन्सिडर करत नाही त्यामुळे 1 ला काय 0 आणि 5व्या नंबरला एम आहे पण 5 फिफ्थ इंडेक्स इज ऑलवेज एक्सक्लूड अँड दॅट्स वाय इट कॅनॉट बी डिस्प्ले आता लक्ष द्या इकडे पुढे नेम इन ब्रॅकेट कोलन 7 आता इथे काय होणार आहे इट इज ऑलवेज स्टार्ट विथ 0 इंडेक्स तर 0 इंडेक्स म्हणजे काय जी आणि तो 7 पर्यंत जाणार म्हणजे काय जी ओ ओ डी स्पेस एम ओ आर ला तो कन्सिडर करणार नाही त्यामुळे आन्सर काय आलं गुड स्पेस एम ओ लाईक वाईज आता इट विल स्टार्ट फ्रॉम 3 पण एंड ला आपण दिला नाही त्यामुळे तो बाय डिफॉल्ट काय असेल 11 आता 3 म्हणजेच काय बघा लक्ष द्या सर ओमकर साहेबांकडे रिक्वेस्ट करतोय त्याचे ऍक्सेप्ट कर हॅलो हॅलो ओमकर साहेबांकडे रिक्वेस्ट करतोय सर त्याचे ऍक्सेप्ट कर ओके ओके करतो झालं का बघा आता आले का बघा मी करते ना माहित आहे मला हा इथे लक्ष द्या आता इथे बघा काय केलं प्रिंट नेम इन ब्रॅकेट 3 कोलन काहीच दिलं तर इथे लक्ष द्या इन दिस केस लास्ट इंडेक्स इज ऑलवेज कन्सिडर दॅट इज 11 आता 3 ला बघा 3 ला कोणता कॅरेक्टर आहे डी आहे तर डी पासून स्क्रीन स्टार्ट होईल डी इंटर स्पेस आणि पूर्ण 11 पर्यंत जाईल पहिली 11 ला काय जी आहे तर 11 पण इथे आता कन्सिडर होतो इथे स्किप करत नाही तो काय होता आन्सर डी स्पेस पूर्ण मॉर्निंग इथे डिस्प्ले होईल तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादा कोणता इंडेक्स देत नाही स्लाइस मध्ये तर तिथे बाय डिफॉल्ट स्टार्टिंग इंडेक्स दिला नसेल तर 0 कन्सिडर होतो आणि लास्टचा इंडेक्स दिला नसेल तर तो बाय डिफॉल्ट 11 कन्सिडर होतो आता पुढे बघा इथे मी इंडेक्स दिला नाही तर इथे लक्षात ठेवा नेम इन ब्रॅकेट कोलन आता इथे बघा इट विल स्टार्ट फ्रॉम 0 अँड एंड ऍट 11 त्यामुळे पूर्ण स्ट्रिंग इथे डिस्प्ले होईल गुड स्पेस मॉर्निंग जेव्हा तुम्ही काहीच इंडेक्स इथे मेन्शन करत नाही स्टार्टिंग इंडेक्स असतो आणि एंड इंडेक्स असतो आता ते झालं नॉर्मल पॉझिटिव्ह इंडेक्स आपण तेच पाहू आपण निगेटिव्ह इंडेक्स आता निगेटिव्ह इंडेक्स काय केलं व्हॉट यू हॅव डन -10 colon -2 आता इथे काय लक्षात ठेवा -10 colon -2 म्हणजेच काय तो -10 पासून स्टार्ट होईल -10 ला कोणतं कॅरेक्टर आहे ओ आणि तो कुठपर्यंत जाणार -2 म्हणजे -2 ला तो स्किप करणार म्हणजे कुठपर्यंत जाईल -3 ऑलवेज लास्ट इंडेक्स विल बी एक्सक्लूड -1 पर्यंत हा -2 पर्यंत -2 आहे ना -1 पर्यंत नाही जाणार -3 पर्यंत जाईल ना हे बघा -11 to काय दिलं इथे -10 to -2 आता -10 ला बघा काय ओ तर -10 पासून स्टार्ट झाला ओ डी
स्पेस एम ओ आर एन आय आय पर्यंत तो स्टॉप होईल. मायनस टू तुमचा लास्ट इंडेक्स आहे त्यामुळे तो एक्सक्लूड होईल. त्यामुळे आन्सर काय लिहा बघायचे काय लिहिलं आन्सर. आन्सर इज ओडी एम ओ आर एन आय. येस येस. सो नेक्स्ट आर येणार नाही, आर येणार नाही, आर इज युअर एन येणार नाही, एन इज युअर लास्ट इंडेक्स. लास्ट इंडेक्स इज ऑलवेज एक्सक्लूडेड. आता लक्ष द्या अजून एक त्याच्यामध्ये ऑपरेशन आहे त्याला तुम्ही स्ट्राइड म्हणतो. तर स्ट्राइड मध्ये काय करतो आपण मॅक्झिमम मोर दॅन वन मी स्किप करतो कॅरेक्टर. आता बघा इथे काय लिहिले मी झिरो कोलन आणि ते आन्सर चुकलेलं आहे ऍक्च्युअली. ते आन्सर मी तुम्ही चेक करून घ्या तिथे आन्सर सांगतो याचं. झिरो कोलन इलेव्हन कोलन थ्री. आता याचा मिनिंग काय झिरो पासून तुमची स्ट्रिंग स्कॅन होईल स्टार्ट होणार. ती कुठपर्यंत जाणार इलेव्हन पर्यंत जाणार पण ती तीन तीनच्या गॅपने जाणार. तीन तीनच्या गॅपने कशी जाणार ते सांगतो. हा आता लक्ष द्या इकडे झिरो पासून स्टार्ट झाला. झिरो म्हणजे जी जी प्रिंट झाला तुमचा. आता तीन नी बघा एक दोन तीन जी नंतर तीन कोणकोणते एक दोन तीन म्हणजे काय प्रिंट होणार. जी नंतर कोणतं कॅरेक्टर प्रिंट व्हायला पाहिजे डी. झालंय प्रिंट डी. आता त्याच्यानंतर पहा डी नंतर तिसरं कॅरेक्टर बघा स्पेस हा पहिला कॅरेक्टर एम हा सेकंड कॅरेक्टर आणि तिसरा पहिला कॅरेक्टर कोणता आला ओ. तर इथे माझं चुकून काय झालं आर झालं. तिथे काय आलं पाहिजे ओ आलं पाहिजे. चेंज करून घ्या तुम्ही जी डी ओ आलं पाहिजे. थर्ड कॅरेक्टर इज ओ. आता ओ नंतर तिसरं कॅरेक्टर बघा ओ नंतर आर हा पहिला कॅरेक्टर आय एन हा दुसरा कॅरेक्टर आणि आर हा तुमचा तिसरा कॅरेक्टर म्हणजे आन्सर काय आलं पाहिजे पहा तिकडे जी डी ओ आय इज द आन्सर. ओ आय. ओके ऑल ऑफ यू चेंज दिस आन्सर ऍट युअर साईड. द आन्सर इज जी डी ओ आय. तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो मी. आपल्याला तीननी स्क्रीन काय करायची आहे हे करायची आहे. हे बघा तिथे लक्षात आपला स्टार्ट कुठून झालाय झिरो पासून. तर झिरोला कोणतं कॅरेक्टर आहे जी. आता जी नंतर तीनने तीनने आपल्याला स्किप करायचे कॅरेक्टर म्हणजे तीनने पहिलं कॅरेक्टर कोणतं आहे ओ ते स्किप केलं म्हणजे ऑलरेडी हे तीन झालं. जी पहिलं स्किप झालं ओ स्किप झालं आणि पुढचा ओ स्किप हे टोटल स्किन तीन स्किप झालं. आता पुढच्या वेळेस बघा डी डी स्किप झाला ओ स्किप स्पेस स्किप झाला एम स्किप झाला काय आला ओ आला आणि त्याच्यानंतर काय आला ओ स्किप झाला आर स्किप झाला एन स्किप झाला आय आला. फायनल आन्सर इज व्हॉट जी डी ओ आय इज द आन्सर. चेंज युअर आन्सर इथे चुकलेला आहे. आन्सर इज जी डी ओ आय इज द फायनल आन्सर. चेक इट. आता पुढचा क्वेश्चन आहे. आता हे याच्यावरती डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतो. एक्सप्लेन ओ आर डी आणि सी एच आर फंक्शन हे बऱ्याच जण कळलं नसेल तर त्यांनी समजून घ्या. आता ओ आर डी फंक्शन काय करतो सिम्पल मिनिंग आहे त्याचा. ओ आर डी फंक्शन रिटर्न ASCII कोड फॉर दॅट कॅरेक्टर म्हणजे काय ए चा ASCII कॅरेक्टर तो रिटर्न करेल ए टू झेड मधलं स्मॉल असेल किंवा कॅपिटल असेल किंवा झिरो टू नाईन मधलं. आता ASCII व्हॅल्यू ही प्रत्येक कॅरेक्टरला एक ASCII व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल एच कॅपिटल एची ASCII व्हॅल्यू आहे 65 तशीच कॅपिटल बी ची 66 कॅपिटल सी ची 67 लाईक वाईज कॅपिटल ए ची झेड ची काय झाली 90 तसंच सिमिलरली स्मॉल ए ची ASCII व्हॅल्यू आहे 97 अँड सिमिलरली स्मॉल इबीची ASCII व्हॅल्यू काय झाली 98 लाईक वाईज स्मॉल झेड ची झाली 122 फॉर एक्झाम्पल. आता तशीच सिमिलरली फॉर नंबर झिरोची ASCII व्हॅल्यू झाली 48 आणि 9 ची झाली 57 इन बिटवीन बाकीचे तुम्ही कन्सिडर करून घ्या वन बाय वन इन्क्रीमेंट करायचे. आता मी जेव्हा ओ आर डी फंक्शन युज करतो आता बघा लक्ष सिम्पल एक्झाम्पल दोन लाईनचा कोड आहे फक्त लक्ष द्या. सी एच इज इक्वल टू मी काय स्टोअर केलंय ए म्हणजे कोणतं कॅरेक्टर स्टोअर केलंय ए. आता मी मला याची काय पाहिजे ASCII व्हॅल्यू पाहिजे काय पाहिजे ASCII व्हॅल्यू. आता याची ASCII व्हॅल्यू काय आज पर आवर अबो डिस्कशन 65 तर आता मला 65 डिस्प्ले करायचं. कसं करणार तुम्ही ओ आर डी काय फंक्शन युज केलं ओ आर डी इन ब्रॅकेट काय पास केलं सीएच. सीएच मध्ये व्हॅल्यू काय कॅपिटल आहे म्हणजे ओ आर डी इन ब्रॅकेट सीएच त्याची व्हॅल्यू काय डिस्प्ले केली आणि आउटपुट इज 65. आता यालाच तुम्ही डिस्क्राइब आणि रिप्रेझेंट कसं करायचं बघा डायरेक्टली एका लाईन मध्ये प्रिंट इन ब्रॅकेट ओ आर डी इन ब्रॅकेट ए. तर याचा मिनिंग काय झाला डायरेक्टली 65 डिस्प्ले म्हणजे विदाउट स्टोरिंग द ए इन व्हेरिएबल डायरेक्टली तुम्ही करू शकता ओ आर डी इन ब्रॅकेट सी ओ आर डी इन ब्रॅकेट ए. आता समजा मी ए च्या ऐवजी समजा सी घेतला तर ओ आर डी इन ब्रॅकेट सी घेतला तर सी ची ASCII व्हॅल्यू सांगा मला काय असेल 65 बी ची 66 आणि सी ची 67 सो आउटपुट फॉर दिस सेम प्रोग्राम इज 67. आता याच्या अपोजिट करायचंय मला अपोजिट म्हणजे काय करणार मी आता ASCII व्हॅल्यू देणार आणि त्या ASCII व्हॅल्यूचं मला आउटपुट काय पाहिजे कॅरेक्टर. आता बघा इथे मी ASCII व्हॅल्यू काय दिली आहे एन ची व्हॅल्यू 98 दिली
आता एनची व्हॅल्यू 98 दिली आहे, तर सी एच आर फंक्शन युज केलं मी आणि त्याला पास काय केलं मी एन पास केलं, आता एनची व्हॅल्यू काय 98, तर सी एच आर 98 ऍज पर अवर डिस्कशन, एची व्हॅल्यू काय 97, आता 98 ऑब्विसली कसली असली पाहिजे, बी ची, तो आन्सर इज बी. आता सिमिलरली समजा मी आज 122 टाकले, ते एनची व्हॅल्यू 122 टाकली, तर सी एच आर इन ब्रॅकेट 122 घेतलं समजा इथे, तर 122 ला ऍज पर अवर डिस्कशन व्हॉट इज द व्हॅल्यू, झेड, सो आन्सर इज झेड. सो दीज टू फंक्शन्स आर यूज टू कन्वर्ट कॅरेक्टर टू ASCII आणि ASCII टू कॅरेक्टर, बस एवढाच मिनिंग आहे. दोन लाईन पुढे चार मार्क्सला, पाच मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सिक्स मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, सिंपल आहे. आता पुढे ओके, आता स्ट्रिंग फॉर्मॅटिंग ऑपरेटर, त्याच्यावरती डायरेक्ट थेरी क्वेश्चन आहे, व्हॉट इज स्ट्रिंग फॉर्मॅटिंग ऑपरेटर ऑर एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता फॉर्मॅटिंग ऑपरेटर म्हणजे काय सांगतो तुम्हाला, नॉर्मली याच्यामध्ये कशामध्ये सी मध्ये ते स्क्रॅचेस काढून टाकणार आहे, स्क्रॅच कोण करते, हॅलो हॅलो, एक्सप्लेन आता स्ट्रिंग फॉर्मॅटिंग ऑपरेटर. स्ट्रिंग फॉर्मॅटिंग ऑपरेटर काय सांगतो, फॉर्मॅटिंग ऑपरेटर मध्ये परसेंटेज हा सिम्बॉल यूज करतो आपण, आणि युजर कन्स्ट्रक्ट टू स्ट्रिंग रिप्लेसिंग पार्ट ऑफ अ स्ट्रिंग विथ डेटा स्टोरिंग, लक्षात आहे, परसेंटेज हा यूज केला होता स्ट्रिंग साठी, इंटीजर साठी यूज होतो परसेंट डी किंवा परसेंट आय, परसेंट सी यूज करतो कॅरेक्टर साठी, परसेंट एफ यूज होतो फ्लोट साठी, आणि परसेंट ओ यूज होतो ऑक्टल साठी, हे तुम्हाला मेन्शन करायचं त्या आन्सर मध्ये. नॉर्मली आपण फॉर्मॅट स्पेसिफायर स्ट्रिंग मध्ये यूज करत नाही. नेक्स्ट, आता मल्टिपल व्हॅल्यू नाही ऍड टू, अरे ते क्रॅश कोण करते रे, हॅलो हॅलो, स्क्रॅचेस काढून टाका सर, स्क्रीन क्रॉस करते कोणतरी, हा ज्याला ज्यांना करायचं इंटरेस्ट नसतं ते बाहेर जाऊ शकता, स्क्रीन क्रॉस करते, दे कॅन लीव द मीटिंग. ठीक आहे, आता एक लक्ष द्या, इथे फक्त तुम्हाला मेन्शन करायची परसेंट एफ कशाला यूज केला जातो, परसेंट डी कशासाठी यूज केला, तो परसेंट सी कशासाठी यूज केला, परसेंट एफ कशासाठी यूज केला, परसेंट ओ कशासाठी. आता बघा इकडे सिंटॅक्स काय आहे, अँग्युलर ब्रॅकेट फॉर्मॅट डबल कोट मध्ये, म्हणजे ते अँग्युलर ब्रॅकेट नाही लिहित आपण, तर सिंटॅक्स मध्ये डबल कोट लिहितो, परसेंटेज आणि व्हॅल्यू. आता बघा इकडे लक्ष द्या, एक्झाम्पल एक्झाम्पल घेतलं इथे, नेम इज इक्वल टू एबीसीडी आणि रोल नंबर 35. आता नॉर्मल तुम्ही काय करता, प्रिंट नेम कॉमा रोल नंबर, तर डायरेक्टली प्रिंट होतो, पण मला तसं नाही पाहिजे, मला पाहिजे फॉर्मॅट स्पेसिफायर युज करून. आता काय केले बघा, नेम इज परसेंट एस म्हणजे काय झाला तुमचा स्ट्रिंग, अँड रोल नंबर इज परसेंट डी म्हणजे तुमचा आला परसेंटेज म्हणजे झाला तुमचं नेम, आणि परसेंट डी म्हणजे तुमचा आला रोल नंबर, इंटीजर हा इंटीजर येस, आणि परसेंटेज फॉर स्ट्रिंग. आता डबल कोट मध्ये काय लिहिलं, नेम इज परसेंट एस अँड रोल नंबर इज परसेंटेज, डबल कोट कम्प्लीट, नंतर परसेंटेज सिम्बॉल घेतला इन ब्रॅकेट नेम कॉमा रोल नंबर, हे दोन व्हेरिएबल आहे आपले, नेम मध्ये काय स्टोअर आहे एबीसीडी, रोल नंबर मध्ये काय स्टोअर आहे 35. तर आता आउटपुट कसं डिस्प्ले होऊन सांगा, नेम इज एबीसीडी अँड रोल नंबर इज 35, एबीसीडी अँड रोल नंबर इज 35. आपण युज त्यालाच म्हणतो आपण फॉर्मॅट स्पेसिफायर, म्हणजे इथे फॉर्मॅट स्पेसिफायर युज काय केला आपण, परसेंट एस आणि परसेंट डी. तर एक्झाम्पल जे विचारलं तुम्हाला, एक्सप्लेन फॉर्मॅट स्पेसिफायर विथ एक्झाम्पल, तुम्ही काय करायचं डायरेक्टली एक्झाम्पल द्या, नेम इज इक्वल टू एबीसीडी रोल नंबर इज इक्वल टू 35, आणि प्रिंट मध्ये स्टेटमेंट लिहा, नेम इज परसेंट एस अँड रोल नंबर इज परसेंट डी परसेंटेज नेम कॉमा रोल नंबर. याचा मिनिंग काय झाला, नेम इज जिथे जिथे परसेंटेज आला एस आलाय तिथे काय डिस्प्ले होणार, नेम दॅट इज व्हॅल्यू ऑफ नेम दॅट इज एबीसीडी, आणि रोल नंबर इज परसेंट डी. आता परसेंट डी रोल नंबर काय, इंटीजर, त्यामुळे 35 डिस्प्ले. सो आउटपुट इज व्हॉट, नेम इज एबीसीडी अँड रोल नंबर इज 35. तर सिमिलरली तुम्ही बाकीचे पण करू शकता इन डायरेक्ट एक्झाम्पलच्या आधी. हा एक्झाम्पलच्या अगोदर हा सिंटॅक्स लिहा आणि हे डिस एक्सप्लेन करा, परसेंटेज परसेंट डी परसेंट सी परसेंट एफ अँड परसेंट ओ. आता एक्झाम्पल मध्ये आपण दोनच युज केले, परसेंटेज आणि परसेंट आहे, कारण आपले दोनच डेटा टाइप होते, कोणते इंटीजर आणि स्ट्रिंग. आता फॉर्मॅट मेथड आणि प्लेस ऑफर प्लेस होल्डर. आता फॉर्मॅट फंक्शन इज यूज टू स्ट्रिंग, व्हेरी पॉवरफुल फंक्शन टू यूज फॉर फॉर्मॅटिंग द स्ट्रिंग. आता ते कसं यूज होतं ते सांगतो. आता मला काय पाहिजे, जिथे मी कर्ली ब्रॅकेट युज केलाय ना तिथे मला स्ट्रिंग डिस्प्ले करायची. काय डिस्प्ले करायची, स्ट्रिंग. तर कसं करायचं बघा तुम्हाला, स्ट्रिंग ए काय वेलकम आणि स्ट्रिंग बी काय पायथन,
आता प्रिंट डबल कोट मध्ये काय घेतला कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज टू लर्निंग डबल कोट कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज डबल कोट कम्प्लीट आता ऑपरेटर काय यूज केला मी डॉट ऑपरेटर यूज केला कोणता डॉट फॉर्मॅट फॉर्मॅटचा ए कॉमा बी म्हणजे याचा मिनिंग असा झाला की ए ची व्हॅल्यू पहिल्या कर्ली ब्रॅकेट मध्ये जाईल आणि बी ची व्हॅल्यू कुठे जाईल सेकंड कर्ली ब्रॅकेट म्हणून काय आन्सर आला बघा वेलकम टू लर्निंग पायथॉन आता वेलकम म्हणजे पहिला कर्ली ब्रॅकेट आणि पायथॉन म्हणजे सेकंड कर्ली ब्रॅकेट त्याच्यामध्ये फॉर्मॅट काय टाकला आपण ए आणि दुसरा काय टाकला बी म्हणजे ए ची व्हॅल्यू कशामध्ये गेले पहिल्या फॉर्मॅट कर्ली ब्रॅकेट मध्ये बी ची व्हॅल्यू कशामध्ये गेले सेकंड म्हणजे आपण रिप्ले व्हॅल्यू बॅड पास केली डायरेक्टली आता बघा त्यालाच आपण दुसऱ्या वेळी पण रिप्रेझेंट करू शकतो मी काय केलं डायरेक्टली कर्ली ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय बी पण आणि फॉर लर्निंग दुसऱ्या कर्ली ब्रॅकेट मध्ये ए लिहिलंय डॉट फॉर्मॅट आता बी चा मी बी ची व्हॅल्यू असाइन केली बी ची व्हॅल्यू काय असाइन केली इझी आणि ए ची व्हॅल्यू काय असाइन केली लँग्वेज म्हणजे काय पहिल्या कर्ली ब्रॅकेट मध्ये काय केलं इझी टू टू नाही ऍक्च्युली फॉर लर्निंग असं आलं पाहिजे देन लँग्वेज म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आली पाहिजे लँग्वेज हे चेंज करून घ्यायचं तुम्ही इझी फॉर लर्निंग लँग्वेज असं एक चेंज करून घ्यायचं दोन चेंज झाले ठीक आहे आता एक मिनिट एक्सेप्ट करायचे एकच मिनिट एक्सेप्ट करतो मी दोघांनी ऍडमिट करतो हा ठीक आहे आता हा हे समजलं का इथे काय केलंय फक्त लक्षात ठेवा मला काय करायचंय स्पेसिफिक स्ट्रिंग मला रिप्लेस करायचे एका स्ट्रिंग मध्ये आता बघा इथे काय केलं मी दोन स्ट्रिंग घेतल्या वेलकम आणि पायथॉन हे फक्त एवढंच सध्या कॉन्सन्ट्रेट करा पहिला पार्ट कॉन्सन्ट्रेट करा फक्त पहिला हा वाला पार्ट कॉन्सन्ट्रेट करा तीन लाईन ए मध्ये व्हॅल्यू काय वेलकम बी मध्ये काय पायथॉन आता मी प्रिंट स्टेटमेंट मध्ये काय केलं डबल कोट मध्ये बघा कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज टू लर्निंग कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज ब्रॅकेट क्लोज डॉट फॉर्मॅट ए कॉमा बी म्हणजे आता मीन काय झाला पहिल्या कर्ली ब्रॅकेट मध्ये ए व्हॅल्यू जाणार आणि दुसऱ्या कर्ली ब्रॅकेट मध्ये बी व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू वेलकम आहे म्हणून आन्सर काय आलं वेलकम टू लर्निंग पायथॉन आता खाली सेकंड मध्ये आपण आता पहिल्या दोन लाईनचा आणि खालच्या लाईनचा काही संबंध नाही आता इथे सेपरेटली आपण सेपरेट करतोय प्रिंट आता मी काय केलंय कर्ली ब्रॅकेट मध्ये डायरेक्टली बी व्हेरिएबल घेतला फॉर लर्निंग ए व्हेरिएबल फॉरमॅट बी ची व्हॅल्यू काय घेतली इझी आणि ए ची व्हॅल्यू काय घेतली आहे लँग्वेज पण खाली आउटपुटले जाऊन चुकले काय चुकले सांगतो मला इझी फॉर लर्निंग लँग्वेज पाहिजे ते काय पाहिजे इझी फॉर लर्निंग लँग्वेज बी ची व्हॅल्यू काय येते इझी म्हणून काय आलं इझी फॉर इथे फॉर करून घ्यायचे फॉर लर्निंग करायचे टू झाले इथे फॉर लर्निंग आउटपुट मध्ये हॅलो आउटपुट मध्ये चेंज करायचं ते आउटपुट मध्ये चेंज करा इझी फॉर लर्निंग करा फक्त टू च्या ऐवजी फॉर करा सगळ्यांनी चेंज करून घ्या टू च्या ऐवजी फॉर करून घ्या पुढे आता हे झालं फॉर्मॅट स्पेसिफायर पुढे आता स्ट्रिंग कम्पॅरिझन ऑपरेटर हे सिंपल आहे याच्यामध्ये काय नाहीये आता स्ट्रिंग कम्पॅरिझन ऑपरेटर मध्ये काय सांगतो आता स्ट्रिंग कम्पेअर करायचे आपल्या दोन स्ट्रिंग इक्वल आहे का मोठी कुठली लहान कोणती ते पाहिजे तर त्यासाठी ऑपरेटर युज करतो लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू आता बघा पहिला ऑपरेटर इज रेड इक्वल टू हा काय करतो दोन स्ट्रिंग इक्वल आहे पाहतो आता बघा मी काय घेतली स्ट्रिंग एबीसी इक्वल टू एबीसी आता दोन्ही स्ट्रिंग स्मॉल आहे त्यामुळे दोन्ही स्ट्रिंग काय झाल्या इक्वल आहे म्हणून काय रिटर्न केलं ट्रू आन्सर हा तुमचा बुलियन मध्ये येतो ट्रू व्हॅल्यू किंवा फॉल्स व्हॅल्यू आता सेकंड बघा नॉट इक्वल टू ऑपरेटर युज केला एबीसी इज नॉट इक्वल टू एबीसी ऑब्विसली हा काय रिटर्न करणार ट्रूज करणार कारण की पहिल्या स्ट्रिंग मध्ये पहिलं कॅरेक्टर कॅपिटल ए आणि दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये पहिलं कॅरेक्टर स्मॉल आहे त्यामुळे दोन्ही स्ट्रिंग इक्वल नाहीये त्यामुळे नॉट इक्वल टू एबीसी इज ट्रू पुढे घ्या आता खाली आता इथे जर थोडस लक्ष द्या इथे ग्रेटर दॅन अँड लेस दॅन कसं चेक करतो आपण आता ग्रेटर दॅन लेस दॅन मध्ये आपण चेक करतो ऍस्की व्हॅल्यू नुसार ऍस्की व्हॅल्यू म्हणजे सांगतो तुम्हाला मग अशी आपण पाहिलं ऍस्की व्हॅल्यू प्रत्येक कॅरेक्टरला ऍस्की व्हॅल्यू आता स्मॉल एबीसी आणि इकडे काय कॅपिटल ए स्मॉल बीसी आता कॅपिटल एबीसी इज ग्रेटर दॅन कॅपिटल स्मॉल एबीसी इज ग्रेटर दॅन कॅपिटल ए स्मॉल बीसी आहे का सांगतो तुम्हाला स्मॉल ए हा स्मॉल ए ची ऍस्की व्हॅल्यू ही कॅपिटल ए पेक्षा जास्त आहे कशी बघा व्हॅल्यू ऑफ ए इज 97 इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए त्यामुळे इथे रिटर्न काय केलं ट्रू तर लक्षात ठेवा ग्रेटर दॅन अँड लेस दॅन हे तुमचं चेकिंग ऍस्की व्हॅल्यू वरती होतं
स्मॉल ए ची ASCII व्हॅल्यू काय आहे 97, कॅपिटल ए ची ASCII व्हॅल्यू काय 65, अँड 97 इज ग्रेटर दॅन 65, दॅट्स द आन्सर इज ट्रू. म्हणजे एबीसी स्मॉल एबीसी हा ग्रेटर दॅन कॅपिटल ए स्मॉल बीसी पेक्षा. आता इथे पहा सेकंड मध्ये पहा बघा, आता ASCII व्हॅल्यू बाय डिफॉल्ट असते का? हो हो, बाय डिफॉल्ट ही ASCII व्हॅल्यू स्टँडर्ड ASCII व्हॅल्यू आहे. कीबोर्डला असते ती, कीबोर्डच्या बॅकएंडला असते ती, प्रत्येक कीबोर्डच्या प्रत्येक कीला ASCII व्हॅल्यू असते आणि ती प्रोग्रामिंग पर्पज साठी युज केली जाते. तर लक्षात ठेवा स्मॉल ए ची ASCII व्हॅल्यू 65 आहे, स्मॉल आणि कॅपिटल ए ची 65 आहे, स्मॉल ए ची 97 आहे. आता इथे सेकंड मध्ये पहा मी काय केलंय, स्मॉल ए बी कॅपिटल सी इज लेस दॅन कॅपिटल स्मॉल ए बी सी. आता इथे पहा कम्पॅरिझन मध्ये काय केलं, ट्रू काय आला सांगतो आन्सर, कारण की स्मॉल सी ची ASCII व्हॅल्यू किती आहे 99 आणि कॅपिटल सी ची ASCII व्हॅल्यू किती आहे 67. ऑब्विसली 99 इज ग्रेटर दॅन 67, सो आन्सर इज ट्रू 67. सिमिलरली ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू, जे जसं तुम्ही वरती केलं सेम तसंच खाली करायचं. लक्षात ठेवा फक्त ASCII व्हॅल्यू इथे कम्पेअर होता, बाकी काही नाही. जर कॅब आता समजा मी इथे अपोजिट घेतला, समजा कॅपिटल एबीसी घेतला असतं आणि इथे स्मॉल एबीसी घेतला असतं, कॅपिटल एबीसी ग्रेटर दॅन स्मॉल एबीसी, तर ह्या केस मध्ये काय आलं असतं आन्सर, फॉल्स आलं असतं, कारण कॅपिटल ए ची ASCII व्हॅल्यू 65 लेस दॅन 97 आहे. गेटिंग? आता पुढे पाहू. येस. आता मेंबरशिप ऑपरेटर, मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे काय, इन अँड नॉट इन ऑपरेटर. इन नॉट इन, हा इन ऑपरेटर कशासाठी युज केला होता, नॉट इन. हा येस. आता कसं करायचं सांगतो, एसटीआर वन इज स्ट्रिंग घेतली आपण आणि एसटीआर टू एक स्ट्रिंग आहे. मला काय चेक करायचंय, एखादी स्ट्रिंग एखाद्या स्ट्रिंग मध्ये आहे की नाही. आता मला काय चेक करायचंय, द हा स्ट्रिंग आहे तो पहिल्या स्ट्रिंग मध्ये आहे की नाही. फॉर एक्झाम्पल इफ एसटीआर टू इन एसटीआर वन, आता काय यायला पाहिजे आन्सर, प्रिंट फाउंड एल्स प्रिंट नॉट फाउंड. आता बघा इफ एसटीआर टू ची व्हॅल्यू काय, द. आता द इन एसटीआर वन, एसटीआर वन काय, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ पायथॉन. म्हणजे वेलकम म्हणजे काय, वेलकम टू द, आता द आहे त्याच्यामध्ये आहे, तो काय रिटर्न करेल ट्रू, म्हणजे काय आलं आन्सर इज फाउंड. फाउंड. आता नेक्स्ट नॉट इन आहे, आता काय करायचं, नॉट इन आहे समजा. आता नॉट इन त्याच्या अपोजिट आहे, नॉट इन मध्ये बघा दिस इज अ व्हेरी गुड बुक आणि एसटीआर टू काय बेस्ट. आता बेस्ट ही स्ट्रिंग ऍक्च्युअली याच्यामध्ये नाहीये, कशामध्ये एसटीआर टू मध्ये, एसटीआर वन आणि हा एसटीआर टू आहे, चुकून एसटीआर टू झाले. बघा चेक करा, एसटीआर टू नाही इथे एसटीआर वन पाहिजे, एसटीआर टू नॉट इन एसटीआर वन, एसटीआर टू नाहीच येतो कशामध्ये, नाही एसटीआर वन मध्ये तो काय ट्रू आहे. ट्रू म्हणजे काय प्रिंट होईल, हॅलो आन्सर इज हॅलो. आन्सर काय आलं, हॅलो. यालाच म्हणतो आपण इन आणि नॉट इन ऑपरेटर. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन असेल, एक्सप्लेन ए मेंबरशिप ऑपरेटर इन पायथॉन ऑर इन स्ट्रिंग. इन म्हणजे काय, टू चेक वेदर दॅट स्ट्रिंग इज प्रेझेंट इन गिव्हन स्ट्रिंग ऑर, नॉट इन म्हणजे नाही, तर बेस्ट ही नाहीये म्हणजे ट्रू, त्यामुळे प्रिंट काय झालं, हॅलो. लक्षात ठेवा. आता एक प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम विचारण्याचे चान्सेस आहेत एक्झाम मध्ये, राईट अ प्रोग्राम टू रिव्हर्स ए स्ट्रिंग. रिव्हर्स स्ट्रिंग म्हणजे काय, एक स्ट्रिंग आहे तुमची, तिला तुम्हाला रिव्हर्स करायचं. तर रिव्हर्स कशी करणार, त्याच्यामध्ये बघा एक फंक्शन घेतलंय रिव्हर्स नावाचं, त्याच्यामध्ये एसटीआर वन नावाची स्ट्रिंग पास केली. आता न्यू स्ट्रिंग ही एम्प्टी, आता ती रिव्हर्स स्ट्रिंग आपण कशामध्ये स्टोर करणार आहे, न्यू अंडरस्कोर एसटीआर, न्यू अंडरस्कोर एसटीआर, ती ब्लँक आहे आता सध्या, त्याच्यामध्ये आपली रिव्हर्स स्ट्रिंग. म्हटलं कुठे आल्यात का, आल्यात ना. हॅलो सर, तुम्ही सगळ्यांचे म्यूट करा, सगळ्यांनी माइक म्यूट करा, सगळ्यांचे कृपया सर्वांनी माइक म्यूट करा. दीपक तू कर, पार्टिसिपेंट्स मध्ये म्यूट ऑल्स ऑप्शन असतो सर. हो माहिती आहे, टेक केले नाही का. ओके थांब एक मिनिट, मीच करू का. हा आहे, सगळे झाले 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 झाले, ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, स्ट्रिंग रिव्हर्सचं एक लॉजिक, सिंपल लॉजिक आहे. तर रिव्हर्स कसे करायचे सांगतो, पहिली तुम्हाला एक एम्प्टी स्ट्रिंग घ्यायची, मग ती न्यू स्ट्रिंग आहे ती एम्प्टी घेतली, त्याच्यामध्ये आपण रिव्हर्स झाली स्ट्रिंग स्टोअर करणार आहे. तर त्यासाठी एक व्हेरिएबल लागणार आहे आपल्याला आय, त्याच्यामध्ये काय स्टोअर करणार, लेन इन ब्रॅकेट एसटीआर वन मायनस वन, आता लेन ऑफ एसटीआर वन म्हणजे लेन काढायची आणि तिला मायनस वन करायचं आणि ती आय मध्ये स्टोअर करायची, ठीक आहे.
आता लेंथ ऑफ फॉर एक्झाम्पल आता ते एक्झाम्पल थ्रूंच पाहू पुढे कसं होईल ते. आणि व्हाईल आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो पर्यंत जो पण जात नाही तो पर्यंत न्यू एस टी आर मध्ये काय पास करायचं, न्यू एस टी आर इज इक्वल टू न्यू एस टी आर प्लस एस टी आर वन ऑफ आय. एस टी आर वन ऑफ आय म्हणजे काय, तो झिरो आय ची व्हॅल्यू इनिशियली किती आहे काय जी असेल ती, रिव्हर्सला काय असेल आय ची व्हॅल्यू ती असेल ती, नंतर आय ला मायनस करत जायचं आणि रिटर्न न्यू एस टी आर. आता ते कसं होतं सांगतो. समजा आता मी स्ट्रिंग घेतली पायथॉन, कोणती स्ट्रिंग घेतली आहे पायथॉन. आता पायथॉनची लेंथ किती झाली मोजा, एक दोन तीन चार पाच सहा, किती झाली एक दोन तीन चार पाच सहा, सहा झाली. मग आता आय ची व्हॅल्यू किती झाली, लेंथ ऑफ एस टी आर सहा मायनस वन किती झाली पाच, आय मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर झाली पाच. म्हणजे आपला व्हाईल आय फाईव्ह ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, म्हणजे जोपर्यंत फाईव्ह ला आपण झिरो करत नाहीये मायनस वन पर्यंत जात नाही तोपर्यंत तो लूप चालणार आहे. आता आय ची व्हॅल्यू बघा कशी काढली आपण, लेंथ ऑफ एस टी आर वन. आता लेंथ ऑफ एस टी आर वन आपली स्ट्रिंग आहे पायथॉन, पायथॉनची टोटल कॅरेक्टर किती सहा, म्हणजे लेंथ किती झाली सिक्स, सिक्स मायनस वन फाईव्ह, म्हणजे आय ची व्हॅल्यू किती झाली फाईव्ह, फाईव्ह ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो झालं, फाईव्ह ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. आता फाईव्ह ग्रेटर दॅन पहिली व्हॅल्यू किती आय ची फाईव्ह, न्यू एस टी आर इज इक्वल टू न्यू एस टी आर प्लस एस टी आर ऑफ आय, एस टी आर ऑफ आय म्हणजे आय ची व्हॅल्यू किती आता फाईव्ह. आता एस टी आर वन ऑफ फाईव्ह म्हणजे काय झालं तुमचा, झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह, म्हणजे एन आला, म्हणजे एन कशामध्ये स्टोअर झाला न्यू स्ट्रिंग मध्ये. आता आय ची व्हॅल्यू मायनस करायची किती झाली, आय इज इक्वल टू आय मायनस वन, किती झाली फाईव्ह ची, फाईव्ह मायनस वन फोर झाला. आता फोर झाल्यानंतर काय केलं आपण, परत वरती आलो, फोर ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो ट्रू, आतमध्ये आलो न्यू एस टी आर. आता न्यू एस टी आर मध्ये ऑब्विसली पहिलं काय स्टोअर आहे एन ए, आता एस टी आर वन प्लस वन ऑफ आय, आता आय ची व्हॅल्यू फोर आहे. आता फोर ला कोणतं कॅरेक्टर आहे बघा, एन ओ, मग काय झाला एन आणि ओ प्रिय स्टोअर झाला. सिमिलरली आय ची व्हॅल्यू आता कमी झाली, आय मायनस वन थ्री झाला, टू झाला, वन झाला, झिरो झाला. आता झिरो ला काय येईल तुमचा पी येईल, एन नंतर ओ नंतर एच नंतर टी नंतर वाय नंतर पी. आता झिरो नंतर एक टाइम असा येईल की झिरो इज इक्वल आय इज इक्वल टू झिरो मायनस वन मायनस वन, तर मायनस वन म्हणजे आय ची व्हॅल्यू मायनस वन जेव्हा येईल तुमचा हा लूप काय होईल स्टॉप होईल, तेव्हा तुमचा आन्सर येईल एन ओ एच टी वाय पी. हा झाला तुमचा लॉजिक ऑफ रिव्हर्स द गिवन स्ट्रिंग. आता पुढे एक आहे आणि लक्षात ठेवा, आता तुमच्या बुकमध्ये रिमा थरेजा फंक्शन्स विथ एक्झाम्पल स्ट्रिंग फंक्शन्स, लक्षात ठेवा बिल्ट इन फंक्शन हे तुमच्या पेज नंबर 241, 250, 51, 52, 53 हा पाच पेजेस वरती एक टेबल दिले बघा. टेबलमध्ये प्रत्येक फंक्शन आणि त्याचा मिनिंग आणि त्याचा सिंटॅक्स, ह्या फंक्शन मधले डेफिनेटली तीन फंक्शन एक्झाम मध्ये विचारले जातात फॉर सिक्स मार्क्स. टू मार्क्स एक्सप्लेन फॉलोइंग फंक्शन, जसं की आता खाली मी इथे काही एक्सप्लेन करतो बघा. आता इथे इंडेक्स नावाचं फंक्शन आहे फॉर एक्झाम्पल, त्याचा सिंटॅक्स आहे बघा इंडेक्स फंक्शनचा, एस टी आर कॉमा बिगिनिंग कॉमा एंड, हे तीन व्हॅल्यू तीन पॅरामीटर असतात. आता हे चेक काय करतं की गिवन कॅरेक्टर प्रेझेंट आहे का स्ट्रिंग मध्ये, तर ते कसं स्ट्रिंग होते ते पाहतो बघा. म्हणजे एक कॅरेक्टर पूर्ण किंवा एक स्ट्रिंग, इट चेक इफ एस टी आर इज प्रेझेंट इन स्ट्रिंग ऑर नॉट, इफ फाउंड इट रिटर्न्स द पोझिशन ऑफ ऍट विच इट ऑकर्स अदरवाइज इट रिटर्न्स नॉट फाउंड. आता बघा इथे मी काय केलंय, एक स्ट्रिंग घेतली एम वन नावाची, शी इज माय बेस्ट फ्रेंड. आता मला काय करायचंय, एक स्ट्रिंग चेक करायचं आहे की नाही प्रेझेंट. आता मी काय केलं, प्रिंट एम वन डॉट इंडेक्स, एम वन डॉट इंडेक्स इन ब्रॅकेट काय चेक करायचं, एस टी आर काय, एस टी आर ची व्हॅल्यू माइंड, बिगिनिंग म्हणजे काय झिरो, झिरो पासून स्ट्रिंग तुमची स्कॅन होते म्हणजे झिरो म्हणजे एक्स, आणि लेन ऑफ एम वन म्हणजे काय एंड, एंड कुठे होणार तुमच्या लेंथ काय लेंथ आहे बघा, लेंथ कशी कॅल्क्युलेट होण्याची बघा, झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेव्हन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी, तर तुमच्या स्ट्रिंगची लेंथ इथे काय झाली ट्वेंटी, म्हणजे तुमचा बिगिनिंगची व्हॅल्यू झाली झिरो आणि एंडची व्हॅल्यू झाली ट्वेंटी, म्हणजे झिरो पासून ट्वेंटी मध्ये आता तो स्कॅन करेल माइन आहे का नाही. आता मला सांगा माइन आहे का याच्यामध्ये, नाही कुठेही, तर तो काय रिटर्न करेल, व्हॅल्यू लेस सब स्ट्रिंग इज नॉट फाउंड. आता फॉर एक्झाम्पल आता दुसरं एक्झाम्पल जिथे फाउंड होईल, आता समजा माइंडच्या ऐवजी मी घेतलं इज घेतलं, काय घेतलं इज, इज कॉमा झिरो कॉमा लेन ऑफ एम वन टाकलं मी, इज कॉमा झिरो कॉमा लेन ऑफ एम वन टाकलं. आता इथे पहा इज, आता इज कुठे आहे बघा, शी इज, शी कुठल्या इंडेक्सला बघा, झिरो वन टू थ्री फोर, तर याचा आन्सर काय रिटर्न करेल तो फोर, कारण की इज कुठे स्टार्ट होतो
फोर पासून. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे माइंडची व्हॅल्यू इज येशाल तेव्हा तुमचं आन्सर काय आलं पाहिजे, फोर. व्हॉट इज आन्सर? फोर. आता इथं माइंड का घेतलंय, पण इथं माइंड हा स्ट्रिंग याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये, त्यामुळे त्याने मेन्शन काय इथं आन्सर काय दिलं, व्हॅल्यू आलं सबस्ट्रिंग इज नॉट फाउंड. जर तुम्हाला जर फाउंड करायची असेल तर तुम्ही तिथे माइंडच्या ऐवजी इज घ्या. इथचं आन्सर काय येईल तुमचं, फोर. फोर कसं येईल, 0, 1, 2, 3, 4, कारण की आय इंडेक्स काय फोर ला स्टार्ट होतो, म्हणजे ही स्ट्रिंग कुठे स्टार्ट होईल, फोर ला. आता इज डिजिट, आता इज डिजिट म्हणजे काय, इट रिटर्न्स ट्रू इफ स्ट्रिंग कंटेन्स ओनली डिजिट अँड फॉल्स अदर. म्हणजे काय, तुमच्या स्ट्रिंग मध्ये फक्त जर डिजिट असेल तर तो रिटर्न करेन ट्रू. आता बघा, मी स्ट्रिंग मध्ये घेतलाय 007, तर मी काय केलं, प्रिंट m1.isDigit, तर ऑब्विसली सगळे कॅरेक्टर काय माझे डिजिट आहे, त्यामुळे तो रिटर्न काय करेन ट्रू. पण समजा मी काय केलं, ABC123 नावाची स्ट्रिंग घेतली, तर त्या केसमध्ये काय, कॉम्बिनेशन ऑफ एबीसी आणि 0, 1, 2, 3 म्हणजे काय, ते कॉम्बिनेशन ऑफ नंबर आणि कॅरेक्टर झालं, तर त्या केसमध्ये तू काय रिटर्न करेन, फॉल्स. काय रिटर्न करेन, फॉल्स. लक्षात ठेवा, इथे रिटर्न्स ट्रू इफ स्ट्रिंग कंटेन्स ओनली डिजिट, ओनली डिजिट लक्षात ठेवा, फक्त जर डिजिट असतील तरच तो रिटर्न करेन ट्रू. आता इथे माझे इथे सगळे कॅरेक्टर काय आहेत डिजिट ते, तर माझा आन्सर काय आले ते ट्रू. आणि लक्षात ठेवा, ट्रू लिहिताना कॅपिटल टी आला पाहिजे, बाकीचं स्मॉल आलं पाहिजे, कारण बुलियन व्हॅल्यू होती. आणि फंक्शन कसं युज करायचं, स्ट्रिंग म्हणजे m1.isDigit ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज. आता लेंथ सगळ्यांना माहिती, लेंथ काय करतं, लेंथ काय करतं, लेंथ ऑफ, हा लेंथ कॅल्क्युलेट करतात. आता मी काय केलं, लेंथ ऑफ str, हॅलो वर्ल्ड, हॅलो हॅलो. त्या हॅलो हॅलो म्हणजे कसं, हॅलोचे पोटेटल कॅरेक्टर किती, 5. पण त्याच्यामध्ये स्पेस पण कन्सिडर करतो, तुम्हाला पहिलंच सांगितलं मी, वाईल कॅल्क्युलेटिंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग स्पेस इज ऑल्सो कन्सिडर. त्यामुळे टोटल कॅरेक्टर ऍक्च्युअली 10 आहे, पण 11 कॅरेक्टर कोणतं झालं तुमचा, स्पेस. त्यामुळे आन्सर काय आलं इथे, 11. स्पेस इज ऑल्सो कन्सिडर ऍज अ कॅरेक्टर. आता स्वॅप केस, स्वॅप केस काय करतं, स्मॉलच म्हणजे लोअरच अप्पर आणि अप्परच लोअर, कन्वर्ट अप्पर केस टू लोअर केस अँड व्हाईस वर्सा, व्हाईस वर्सा म्हणजे लोअर टू अप्पर. आता माय नेम इज अमोल ही माझी स्ट्रिंग आहे, तर मी जेव्हा str.swap केस करेल तर काय होईल बघा. आता बघा, खाली आउटपुट मध्ये चेक करा तुम्ही, हा एम माझा कॅपिटल होता तो स्मॉल झाला, आणि वाय हा कॅपिटल स्मॉल होता तो काय झाला, कॅपिटल. नंतर कॅपिटल हा एन हा माझा स्मॉल झालेला आहे, आणि स्मॉल ए हा तुम्हाला, बाकी सगळं बघा, चेक करा तुम्ही, लगेच कळून जाते. काय डाऊट वाटतं का याच्यामध्ये? हो काय, हा ठीक आहे, कळलं ना स्वॅप केस. आता पुढे बघा इनुमरेट. आता इनुमरेट कशासाठी युज करतो, मला काय पाहिजे, प्रत्येक स्ट्रिंगचा इंडेक्स पण पाहिजे, स्ट्रिंग मधल्या प्रत्येक कॅरेक्टरचा स्ट्रिंग पाहिजे. म्हणजे इथे काय लिहिलंय, इनुमरेट ऑब्जेक्ट दॅट लिस्ट द इंडेक्स अँड व्हॅल्यू ऑफ ऑल कॅरेक्टर्स इन द स्ट्रिंग ऍज अ पेअर. आता माझी स्ट्रिंग हॅलो आहे, पण मला काय पाहिजे, एच सोबत मला 0 प्रिंट करायचं, ई सोबत 1 करायचं, एल सोबत 2 करायचं, एल सोबत 3 करायचं, आणि ओ सोबत. तर मी काय केलं, लिस्ट. आता याच्याची लिस्ट लिस्ट नावाचं फंक्शन लागतं, त्यामुळे मी लिस्ट घेतलं जे तुम्हाला लिस्ट फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करतो. लिस्ट इन ब्रॅकेट काय टाकलं, इनुमरेट इन ब्रॅकेट str. तर बघा, त्यांनी लिस्ट घेतली आपली, स्क्वेअर ब्रॅकेट, 0 म्हणजे एच कॉमा 1, e 2, 1 3, 1 आणि 4, o. तर हा झाला तुमचा इनुमरेट फंक्शन, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, प्रत्येक कॅरेक्टरला इंडेक्स मध्ये डिस्प्ले केलंय, आणि त्यासाठी लिस्ट युज केलंय, लिस्ट इन ब्रॅकेट इनुमरेट str. तर लिस्ट असल्यामुळे बघा, स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा डिस्प्ले होतात. हा झाला तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट, लक्षात ठेवा. आणि ते कसं झालं बघा, एच ला काय तुमचा इंडेक्स, एच चा इंडेक्स तुम्हाला सगळ्यांना माहिती, 0 आहे. ईचा काय 1 आहे, त्यामुळे 1 प्रिंट झाला. एलचा काय 2 आहे, त्यामुळे 2 प्रिंट झाला. एलचा काय 3 आहे, त्यामुळे 3 प्रिंट. ओचा काय 4. याला म्हणतो इनुमरेट फंक्शन. आता याच्यामध्ये दोन आहे बघा, याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला जातो, डिफरन्शिएटिव्हिटी बिटवीन इंडेक्स मेथड आणि फाइंड मेथड. तर लक्षात ठेवा, इंडेक्स आणि फाइंड मध्ये काही डिफरन्स नाही, एकच डिफरन्स लक्षात ठेवा. फाइंड काय करतो, फाइंड हा तुमचा मगाशी सांगितल्याप्रमाणे, जर इंडेक्स मध्ये स्ट्रिंग फाउंड झाली नाही तर तो एरर काय देतो, सबस्ट्रिंग नॉट फाउंड. बघा इथे मी मेन्शन केलं, इथे लक्ष द्या, इफ स्ट्रिंग इज प्रेझेंट देन स्ट्रिंग फाउंड इट रिटर्न्स पोझिशन, अदरवाइज इट रिटर्न्स वॉट, नॉट फाउंड. पण त्याच्यामध्ये फाइंड मध्ये तसं नाही, फाइंड मध्ये काय करतो तो रिटर्न्स -1, म्हणजे तो रिटर्न जर फाइंड ना झाला तर रिटर्न -1 करतो. आता इथे लक्ष द्या, एक्झाम्पल बघा, सी इज माय बेस्ट फ्रेंड, m1.index mine 0 कॉमा लेन ऑफ m1, तर काय तर सबस्ट्रिंग नॉट फाउंड, ऑब्विसली माइंड नाही आहे त्याच्यामध्ये. पण आता इथे पण काय केलं बघा मी,
इथे समजा मी माइंड घेतला, शी इज माय बेस्ट फ्रेंड, आता माय घेतला त्यामुळे त्यांनी माय रिटर्न काय केला, मायची इंडेक्स आहे 7, 7 कसं आलं बघा, 0s, 1ला h, eला 2, नंतर स्पेस 3 झाला, 4ला आय झाला, एसला 5 झाला, 6ला स्पेस आणि 7ला एम, म्हणजे माय कुठल्या पोझिशनला आहे, 7ला. पण जमजा मी इथे माइंड घेतला असतो तर माइंडला मला इथे काय एरर दिला, सबस्ट्रिंग नॉट फाउंड, इथे तसं होणार नाही, इथे तो आउटपुट काय ना मायनस 1 आउटपुट आहे ना, काय ना मायनस 1. ओनली वन डिफरन्स यू हॅव टू रिमेंबर, इंडेक्स फंक्शन रिटर्न्स इफ स्ट्रिंग नॉट फाउंड इट रिटर्न्स सबस्ट्रिंग नॉट फाउंड, म्हणजे तो डायरेक्टली मेसेज डिस्प्ले करतो नॉट फाउंड, पण फाइंड मध्ये तसं नाहीये, तो काय करतो मायनस 1 रिटर्न करतो, तो मेसेज डिस्प्ले करत नाही, तो रिटर्न काय करतो मायनस 1. तर बघा अंडरलाईन केला नाही तो पॉईंट, इट रिटर्न्स मायनस 1. तर हा झाला बेसिक डिफरन्स बिटवीन इंडेक्स अँड आणि आर फाइंड आणि फाइंड मध्ये काय डिफरन्स आहे बघा. आता आता फाइंड काय करतो, ऑब्विसली आर फाइंड आणि फाइंड मध्ये काही डिफरन्स नाही, मन एकच डिफरन्स आहे, तो म्हणजे आर फाइंड हा तुमचा स्कॅम कुठे करतो, स्ट्रिंग मागणं म्हणजे एंड पासून, म्हणजे समजा आता मी इथे काय इज दिस युअर बॅग, तर बघा मी str डॉट आर फाइंड इज कॉमा 0 कॉमा, आता याचा आन्सर 5 का आलाय, कारण की 5 इंडेक्सला काय तुमचं आय एस आहे, इज आहे 0, 1, 2, 3, 4, 5. पण इथे काय होतं सांगतो तुम्हाला, ही स्ट्रिंग स्कॅन करताना तो मागणं करतो क्वेश्चन मार्क जी ए बी, आन्सर तुमचं सेम होतं, आन्सर तुम्हाला हे बॅकएंडला प्रोसिजर होते, स्कॅन ही स्ट्रिंग बॅकएंडला होते, त्यामुळे दोघांचं आन्सर सेमच होतं. हाच जर प्रोग्राम तुम्ही इथे आर फाइंडच्या ऐवजी फाइंड घेतलं तरी आन्सर काय येणार इथे 5, फक्त फाइंड मध्ये स्क्रीन स्ट्रिंग ही तुमची 0 पासून स्कॅन होते आणि आर फाइंड मध्ये स्ट्रिंग ही तुमची लास्ट पासून स्कॅन होते, म्हणजे एंड पासून स्कॅन होते, बाकी काही चेंज नाही याच्यामध्ये. दोन्ही केस मध्ये आन्सर तुमचं 5 येणार आहे, लक्षात ठेवा, जरी इथे मध्ये फाइंड घेतलं तरी माझं आन्सर 5 येणार आहे, आर फाइंड घेतलं तरी आन्सर माझं 5 येणार आहे, फक्त जी स्कॅनिंगची प्रोसेस ती बॅकएंडला होते, ती कुठे स्टार्ट होते मागणं, हे लक्षात ठेवा फक्त. नंतर आता याच्यावरती डायरेक्ट एक्सप्लेनेट्रेशन ऑफ स्ट्रिंग युजिंग फॉर लूप. आता फॉर लूप मध्ये काय नाही, अवघड नाहीये, str वेलकम टू द पायथॉन, एक मी हे घेतलंय स्ट्रिंग घेतली आय नावाचा, फॉर आय इन str, आय म्हणजे तुमचा काउंटर व्हेरिएबल, आय ची व्हॅल्यू ऑब्विसली काय असणार ती 0, एंड इज इक्वल टू, आता एंड का घेतलं मी, मला एका लाईनला पाहिजे सगळं, एंड जर नाही घेतलं तर काय होतं ते डब्ल्यूच्या खाली ई इन, म्हणजे न्यू लाईनला जाईन सगळं, पण मला काय पाहिजे डब्ल्यू नंतर ई पाहिजे, एल पाहिजे, सी पाहिजे, ओ पाहिजे, ई पाहिजे, तर आय ची व्हॅल्यू इनिशियली किती आहे 0, 0 इन str, आता 0 इन str काय आहे डब्ल्यू, 0 इंडेक्स काय व्हॅल्यू स्टोअर आहे डब्ल्यू, तर मग डब्ल्यू प्रिंट झाला, आय ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट झाली 1, 1 ला काय ई, 2 ला काय एल, लाईक वाईज तो कुठपर्यंत जाईल एन पर्यंत जाईल, झाले फॉर लूपचं एक्झाम्पल, सिम्पल आहे, काय नाही त्याच्यामध्ये आपण पाहिलेले ऑलरेडी. आता व्हाईल, व्हाईल मध्ये काय केलं मी, आता इंडेक्सची व्हॅल्यू 0 घेतली आहे आणि इंडेक्स लेस दॅन लेंथ ऑफ मेसेज, कुठकं आलं लेंथ ऑफ मेसेज म्हणजे काय, याची लेंथ किती झाली बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 17, म्हणजे तो कुठपर्यंत चेक करणार 17 पर्यंत, म्हणजे 0 लेस दॅन 17, 17 जेव्हा येईल तो तेव्हा क्लोज होईल. आता 17 बघा, तर एल इज इक्वल टू मेसेज ऑफ इंडेक्स, तर एल मध्ये काय स्टोअर करणार मेसेज ऑफ इंडेक्स, म्हणजे मेसेज ऑफ इंडेक्स म्हणजे इंडेक्सची व्हॅल्यू किती पहिली 0, इंडेक्सची व्हॅल्यू किती आहे 0, तर मेसेज ऑफ 0 म्हणजे काय, 0 ला काय स्टोअर आहे डब्ल्यू, मग प्रिंट एल. आता इंडेक्सची व्हॅल्यू वाढव, इंडेक्स प्लस इज इक्वल टू 1 म्हणजे इंडेक्स प्लस 1, इंडेक्सची व्हॅल्यू 0 प्लस 1 किती झाला 1, तर इंडेक्सची व्हॅल्यू 1, 1 लेस दॅन 17 आहे कारण लेंथ ऑफ मेसेज 17, त्यामुळे 17 म्हणतात इथे. मेसेज ऑफ 1, मेसेज ऑफ 1 म्हणजेच काय, 1 ची व्हॅल्यू किती ई, तर लाईक वाईज कुठपर्यंत जाईल तो स्कॅन होईल ई पर्यंत, आणि जेव्हा व्हॅल्यू इंडेक्सची 17 होईल तेव्हा हा लूप काय होईल टर्मिनेट होईल. याला म्हणतो, यालाच म्हणतो आपण एक्सप्लेन इटरेशन ऑफ स्ट्रिंग युजिंग व्हाईल ऑर फॉर लूप. तर डायरेक्टली क्वेश्चन असेल हे दोन एक्झाम्पल तुम्हाला मेन्शन करायचे इटरेशन साठी, लक्षात. तर काही डाऊट आहे का कोणाला? हॅलो हॅलो नाही नाही तुम्ही नाही नाहीये सिम्पल नाही सर. आणि अजून एक सांगायचं राहिलंय, ते जे फंक्शन तुम्हाला दिलेत नाही सर याच्यामध्ये लक्ष ठेवा, बुक मध्ये जेवढे फंक्शन दिलेत ना स्ट्रिंगचे टेबल वाईज, ते सगळे फंक्शन करा तुम्ही, त्यातले सगळे विचारले जातात, सिम्पल आहेत ते.
क्रॉस कोणाला काही डाउट आहे का नाही नक्की हा तर याच्या हे सगळे क्वेश्चन तुमच्या आता युनिट टेस्टला असतील परवाच्या युनिट टेस्टला चौथा असाइनमेंट पूर्ण रिकर्सिव्ह फंक्शन वरच हा नाही सगळं नाहीये चौथा नाहीये पूर्ण नाहीये दोनच प्रोग्राम आहे त्याच्यात दोनच प्रोग्राम आहे त्याच्यात एक जीसीडी चा प्रोग्राम आहे एक एक्सप्लेन रिकर्सिव्ह फंक्शन तर त्या सिलेबस मध्ये नाहीये रिकर्सिव्ह फंक्शन मी कट करून टाका रिकर्सिव्ह फंक्शन सिलेबस मध्ये नाही काढून टाका पॅकेजेस करा मॉड्यूल करा देन लॅम्डा फंक्शन करा प्रायव्हेट अँड पब्लिक व्हेरिएबल्स करा देन नॉर्मल फंक्शन करा डेफिनेशन वगैरे सगळं ठीक आहे हा बोला अजून काही डाऊट असेल विचारून घ्या हॅलो नाही करते का स्टडी करते का हॅलो स्टडी करताय का सगळ्या कारण की आता एक तुम्हाला कालचं सर्क्युलर आलेलं आहे एक सर्क्युलर नाही आलं अजून ते पण डिस्कशन असं झालेलं आहे जर का इनकेस एक्झाम झाली नाही इनकेस म्हणतो बरं का मी असं चाललंय त्यांचं की इंटरनल असेसमेंट तर इंटरनल असेसमेंट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत इंटरनल असेसमेंट मध्ये किती होता ते असाइनमेंट सगळ्या तर या असेसमेंट हा सगळ्या असेसमेंट असेसमेंट होणार आहे जर का एखाद्याने तुम्ही कोणी असेसमेंट सबमिट केलं नसतील किंवा टेस्ट देत नसाल किंवा ऑनलाईन लेक्चरला येत नसाल आता हे लेक्चर घ्यायला सांगितलं त्यांनी तर लक्षात ठेवा त्यामुळे इनकेस मोस्ट ऑफ द प्रोबेबल सांगतो 90% चान्सेस असे आहेत तुमची एक्झाम इंटरनल असेसमेंट वरती होण्याचे चान्सेस आहे फर्स्ट इयर म्हणतोय फक्त सर पण बोलले की ते ऑगस्ट पर्यंत घेणार आहे जरी नाही झालं तर ऑगस्ट फर्स्ट वीक किंवा तेव्हा घेतील एक्झाम त्याच्यामध्ये सुद्धा खूप एक्झाम्पशन्स राहतील एक्झाम्पशन इन द सेन्स काय होईल सांगतो तुम्हाला असेल एक्झाम एक किंवा दोन इंटरव्ह्यू होणे चान्सेस आहे पण अजून एक सांगतो ते जर ते खूप रेअर केस मध्ये होणे चान्सेस कारण की लॉकडाऊन हा तुम्ही आपला वाढण्याचे चान्सेस आहे हो आणि अजून एक सांगतो लॉकडाऊन हा अजून सांगतो जरी नॉर्मल लॉकडाऊन काढला तरी एज्युकेशन अकॅडमिक कंपनीज वगैरे चालू करतील बट स्कूल वगैरे कॉलेज वगैरे चालू नाही करणार त्यामुळे फर्स्ट इयरच्या फर्स्ट इयर ऑल म्हणजे ऑल टाइप ऑफ कोर्सेस फर्स्ट इयरच्या एक्झाम कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत पण त्याच्यामध्ये इंटरनल असेसमेंट सांगितलं किंवा ते बोलले की इंटरनल एक्झाम कंडक्ट करा एम सेम सारखी तर त्या केसमध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल त्यामुळे लक्षात ठेवा आणि बाकीचे काळजी घ्या तुम्ही सगळ्या हेल्थची काळजी घ्या सगळ्यांनी ते करोना का नाही लिहिले करोना करोना ते करोना होईल नाही त्याला पण हंता व्हायरस पण आलाय म्हणा नाही झालं काय नाही चालते आपण आपली काळजी घ्यायची अमेरिका मध्ये झालंय हो हंता व्हायरस झालाय अमेरिका जाऊ नको नको जावं ना कुठे जाऊ तिथे पेशंट सापडले चीन मध्येच झाला नाही नाही अमेरिकेत पण सापडला सापडलाय अमेरिकेमध्ये सापडलाय हंता व्हायरस हॅलो उद्या एम पी चा पेपर आहे प्रिपरेशन करायची बोल हॅलो हा बोल ना येस सर ऍक्च्युली सर परत एकदा पोर्शन रिपीट कराल का लाईक द इम्पॉर्टंट टॉपिक्स वी हॅव टू गो थ्रू हा तुम्हाला सांगतो टॉपिक कोणकोणते करायचे फंक्शन चॅप्टर मधले काय काय करायचं सांगतो व्हॉट इज फंक्शन नीड ऑफ फंक्शन पहिला क्वेश्चन बेसिक हॅलो फंक्शन लॅम्डा फंक्शन थँक्यू सर
हेलो हेलो जय कोरोना.